आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाचं सगळ्यांच्या घरात आगमन झालं असेल आणि आम्ही सारे खवय्येच्या निमित्तानं मला अष्टविनायक क्षेत्रात जाऊन तिथल्या गावांमधल्या लोकांना भेटून त्यांच्याकडनं वेगवेगळ्या डिशेस शिकण्याची संधी मिळते. आणि आज आपण सुरुवात करतोय मोरगावपासून. अंजली विजय ढेरे यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत करतो. तुम्ही काय करता? मी गृहिणीच आहे. गृहिणीच आहे म्हणजे दिवसभर तुमचे काय ऍक्टिव्हिटीज असतात? ऍक्टिव्हिटीज म्हणजे आमच्याकडे आमचा केटरिंगचा बिझनेस आहे. ह्या देवाला म्हणजे अष्टविनायक यात्रा वगैरे येतात तर त्याचं आम्ही केटरिंगचा बिझनेस जेवण पुरवतात. चहा नाश्ता सगळं ते पण करतात. बरं, आता आज गणेश चतुर्थी, गणपतीचा पहिला दिवस, तर आज तुमच्या घरी काय खास असतं? आज आमच्याकडे उपवास असतो. गणेश चतुर्थीचा पूर्ण दोन्ही वेळेला उपवास असतो, त्यामुळे उपवासाचे पदार्थ आमच्याकडे केले जातात. अच्छा, मग त्याच्यात तुम्ही असे काही वेगळे पदार्थ करता का की दरवेळी तेच तेच खाऊन कंटाळा येतो? हो, मग खाऊन कंटाळा आला की आम्ही वेगळे करतो. आज आता भगरीचे मोदक, कोथिंबीरीची वडी. अच्छा, कोथिंबीरीची वडी पण उपासाची? हो, उपासाची. मग कोथिंबीर म्हणजे ज्याला धणे येत नाही ती कोथिंबीर उपासाला आम्हाला चालते. बरं, आणि इथे मयुरेश्वराच्या देवळात तुम्ही काही वेगळं कार्य वगैरे? मयुरेश्वराच्या देवळामध्ये इथे मोठा उत्सव असतो आणि इथे सर्व म्हणजे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवशी देवाला शिवायला परवानगी असते, आज जायला परवानगी असते. अच्छा, म्हणजे आजच्या दिवशी देवाच्या, हो, देवाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायची सगळ्या जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना परवानगी आहे. फक्त आजचा एकच दिवस? आजचा एक, वर्षभर नाही? वर्षभर नाही. आणि तुमच्या घरी गणपती आहे? आमच्या घरी गणपती नाही, कारण देवाचा ह्याच देवाचा उत्सव आम्हाला करावा लागतो. तर आमच्याकडे पार्थिव व्रत आहे. अच्छा, म्हणजे? म्हणजे शेतातनं माती आणायची आणि त्याचं आमच्याकडे साचा असतो, ते माती चाळायची बारीक चाळणीनी वगैरे आणि त्याचा पार्थिव बनवायचं. त्याचं 1.5 दिवसाचं व्रत आहे. ते व्रत आमच्या इथे गावात सगळेजण करतात. आणि प्रत्येकाच्या घरी? हो, प्रत्येकाच्या घरी पार्थिव व्रतच आहे. इथं सर्व ब्राह्मण लोकांच्या घरी इथे पार्थिव व्रत आहे. ह्या देवाचाच उत्सव करायचा, रंगीत गणपती आणायचं नाही इथं. अच्छा, ठीक आहे. आणि तुम्ही उपासाचे पदार्थ सांगत होतात ना, तर त्याच्या व्यतिरिक्त आता गणपतीतले 10 दिवस आणि काय गोडधोड काय असतं घरी?
पुष्कळ पदार्थ करतो. करंजा, लाडू, मोदक, पुरणाचे मोदक, ह्या देवाला पुरणाचे मोदक आवडतात. म्हणजे ह्या दिवसांमध्ये गोडधोड खूप असतो. आणि मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी वऱ्याच्या तांदुळाचे मोदक, कोथिंबरीची वडी आणि आमच्या इथे कवठाचं झाड आहे तर कच्च्या कवठाचं रायतं तुम्हाला दाखवणार आहे. अच्छा, ओके. मग आपण लगेच करायला घेऊया. हो चालेल. काकू, सगळ्यासाठी कुठली रेसिपी करतोय? कवठाचं रायतं. कवठाचं रायतं, मला साहित्य सांगणार? हो. खोवलेलं कच्चं कवठ, गूळ, हळद, मेथी, हिंग, मिरच्याचे तुकडे, मोहरी आणि मीठ. हे ते कवठ का? हो. हे असंच असतं का हे पिकतानंतर? काही पिकतानंतर म्हणजे आपलं तुळशीचं लग्न झालं की नंतर पिकतं. त्याचे पदार्थ वेगळे होतात पण हा कच्च्या कवठाचा पदार्थ हा वेगळा आहे. अच्छा, ओके. आणि मग हे कसं काय केलं? हे असं खोवलं, ते फोडलं आणि नारळ जसं खोवतो तसं खोवले ते. अच्छा, आता काय करायचं? आता पहिल्यांदा तेल घालायचं. जरा थोडं त्याला जास्त तेल लागतं. हा बस बस बस. आता मोहरी घालायची. आणि हा आजच्या दिवशी तुमच्या घरी होतोच का हा पदार्थ? पहिल्या दिवशी गणपतीच्या नैवेद्य चटणी, कोशिंबीर सगळं लागत ना, त्यामुळे मग चटणीच्या ऐवजी आम्ही हे कवठाचं करतो. अच्छा, आता काय करायचं? आता हिंग घालायचा. घालू थोडं. आता मेथ्या घालायच्या, एक अर्धा चमचा पाहिजे. आता मिरच्या घाला. ते सगळ्या घाला तेवढ्या. सगळ्या मिरच्या. तिखट लागेल का बऱ्या मिरच्याला? हो, तिखट म्हणजे आंबट, गोड, तिखट असं पाहिजे. अच्छा, ती ऑलरेडी आंबट आहे आणि आंबट आणि आंबट, गोड, तिखट असं तिन्हीची चव पाहिजे त्याला. आता ते कौड घाला. हे सगळं घालू? मला आवडो नको करू काकू. आता तर गुळ घाला. गुळ किती? सगळा घाला. गुळ तेवढा सगळा लागेल. सगळा लागेल. हळद घाला. हळद. हो बस. म्हणलं मीठ घाला. आता आता थोडं पाणी घालायचं. गुळ विरघळला पाहिजे ना, त्याच्यासाठी पाणी घाल. अजून घाला थोडं. आता जरा हे शिजून द्यायचं. थोडस आणखीन पाणी घाला. बस बस बस. किती वेळ लागतो साधारण शिजायला? एक 10 मिनिटं लागतात. अरे वा. आम्ही हे शिजवून घेतो म्हणजे मग तयार होईल. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कवठाचं रायतं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्चं खवलेलं कवठ, गूळ, हळद, मेथी, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे, मोहरी आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये मेथी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, खवलेलं कवठ, गूळ, हळद, मीठ आणि पाणी घालून रायतं शिजवून सर्व्ह करावं. आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर काकू, पुढची रेसिपी कुठली? पुढची रेसिपी उपासाची कोथिंबीर वडी करायची. उपासाची कोथिंबीर वडी. मला साहित्य सांगता? सांगते. ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. साबुदाण्याचं पीठ आहे, राजगिऱ्याचं पीठ, वरईचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, जिरे पावडर, मिरची पावडर, अख्खं जिरं आणि मीठ. तर सगळ्यात आधी काय देऊ काकू? कोथिंबीर. बरं, ही कोथिंबीर जी आहे ती तुम्ही काय म्हणालात, उपासाला कुठली चालते? ज्याला धणे येत नाहीत ना ती कोथिंबीर चालते उपासाला. अच्छा, म्हणजे एकदम कोळी असते ती चालते. आणि धणे आल्यानंतर? मग धणे आल्यानंतर मग ती चालत नाही. धणे हा पदार्थ मसाल्याचा आहे ना, मग त्यामुळे ती चालत नाही. बरं, ही घालू सगळी याच्यात? हो, सगळी घालू ना. बघा, घ्या ना. थोडी गार्निशिंगला ठेवून दे. ओके, एवढी ठेवून देऊ. आता हे वरईचं पीठ आहे, हे घालायचं 2 चमचे. 2 चमचे. बरं आहे, तुमच्या हाताखाली मी पण आता शिकते करायला. आई माझी एकदम खुश होईल. नंतर हे शिंगाड्याचं पीठ आहे, ते 2 चमचे घालायचं. हे राजगिऱ्याचं पीठ आहे, ते 2 चमचे घालायचं. आणि ते साबुदाण्याचं पीठ आहे, ते 1 चमचा घालायचं. हे 1 चमचा का? म्हणजे त्याने ते साबुदाण्याने जरा मऊ होते वडी, आपल्याला जरा खुशखुशीत पाहिजे. आता हे मिरची पावडर आहे, ती घालायची 1 चमचा.
आता ही जिरा पावडर घालायची. ती किती? एक चमचा. आणि अख्खे जिरे एक चमचा घालायचे. अच्छा. आणि मीठ घालायचं. मीठ चवी दुसरं अजून. आता हे एकत्र करायचं आणि पाण्याने मळून घ्यायचं. हाताने करू? हा चालेल ना, त्यांनीच ते बरोबर होतं खरं तर. चमच्याने नाही होणार. लाडू पाणी थोडं एकदम घट्ट मळायचं असतं. हो एकदम घट्ट. बस आता हे तेल आहे ना, जरा तेल हातावर घ्यायचं. देऊ का? ते थोडस हातावर घेण्यासाठीच हवंय ना. मोहन वगैरे नसतो ना? मोहन बियाणं आपल्याला तळायचं आहे. आता काय करायचं याच? आता याच याच रोल करायचं. हा आणि पाणी ठेवायचं गरम करायला आणि त्याच्यात असं उकडून काढायचं. बरं, माझी पाणी तापायला ठेवूया का? हो. त्याच्यात झाकण ठेवायचं. झाकण ठेवायचं. आणि किती वेळ वाफायचं? 5 ते 7 मिनिटं वाफायचं. मग नंतर काढून घ्यायचे, जरा गार झाल्यावर कापायचे आणि तेलामध्ये तळायचं. आणि जर ज्यांना तेल जास्ती खायचं नसेल तर त्यांनी आपलं शॅलो फ्राय केलं तरी चालतं. आधी ते वाफवून झाल्यावर चिरून चिरून घ्यायचं. हे आपण वाफवून गार करून चिरून घेतलं ना. आता ह्या तळायच्या. तळायच्या. आता हे शेंगदाणा, प्युअर शेंगदाणा तेल उपसायला चालतं. अच्छा, एकदम प्युअर शेंगदाणा. शेंगदाणा नॉर्मल ते नॉर्मल तेल नाही चालत, तर प्युअर शेंगदाणा तेल हे घेतलेले. अच्छा. तर त्याच्यामध्ये फ्राय करायचं. अच्छा. आणि ज्यांना हेल्थ कॉन्शियस असतील त्यांनी शॅरो फ्राय केलं तरी चालेल. आणि खरं तर असं पण छान लागेल ना. हो, आळूवडी पण नुसती उकडवलेली पण मस्त लागते. अशी पण हेल्थ कॉन्शियस असतील त्यांनी अशी खाल्ली तरी चालेल. पण तळल्यावर जरा कुरकुरीत लागते ना, कोथिंबीर वगैरे तळाय. बरोबर. आणि काहीतरी कुरकुरीत आपण करतोच नैवेद्याच्या ताटात. आणि आमच्याकडे मोऱ्याच्या नैवेद्याला भजी किंवा असं वडी वगैरे हा प्रकार लागतोच आम्हाला. अच्छा. म्हणून मग तुम्ही आणि त्यात उपासाचं पण लागतं. उपासाचं हे सुवर्ण मध्य. ओके. आता हे तापण्याचे का सोडू? हो सोडा. आता हे डीप फ्राय केलं की आपल्या कोथिंबीर वडी तयार. तळलं की कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती घेऊन घ्या. उपवासाची कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेली कोथिंबीर, साबुदाण्याचं पीठ, राजगिरा पीठ, वरी तांदळाचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, जिरेपूड, तिखट, अख्खं जिरं आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यामध्ये 2 चमचे वरी तांदळाचं पीठ, 2 चमचे शिंगाड्याचं पीठ, 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ, 1 चमचा साबुदाणा पीठ, 1 चमचा तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा अख्खं जिरं, मीठ, पाणी आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे उंडे करून ते वाफवून घ्यावेत. उंडे थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात आणि डीप फ्राय करून कोथिंबीर वड्या सर्व्ह कराव्यात. आता आपण वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी कोणती? वऱ्याच्या तांदुळाचे मोदक. वऱ्याच्या तांदुळाचे मोदक. मला साहित्य सांगता? वडीच्या तांदुळाचे पिठाची उकड, गुळ, खोबरं आणि मीठ. सगळ्यात आधी काय करायचं? आधी सारण करून घ्यायचं मोदकाचं. मग काय देऊ? त्याच्यासाठी ओला नारळाचं खवलेलं खोबरं आहे ते घ्यायचं अगोदर सगळं. हो. आणि ह्याच्या निम्मा गुळ घालायचा. बघा किती लागेल. बस. हा इथला गुळ खूप चांगला आहे. हा काळा गुळ आहे. हो, काळा गुळ आहे. हा विदाऊट केमिकल गुळ आहे. हे सारण कोरडं झालं पाहिजे म्हणजे ते मोदकात छान बसत. अच्छा. गुळाची चव खूप मस्त आहे. काकू, तुमच्या घरी कोण कोण असत? मला 2 मुलं आहेत. एक मुलगा, एक मुलगी आहे. आणि आता मला नातू पण झालाय. अरे वा. त्याचं नाव अन्वय आहे. 6 महिन्याचा आहे नातू. अरे एकदम लहान आहे. आणि वर्षात ना फक्त गणपतीला तुम्ही मोदक करता का? नाही नाही, आमच्याकडे सारखे मोदक होतात.
निरनिळ्या प्रकारचे आम्ही मोदक करतो. सारखे होतात पुष्कळ कुठल्या प्रकारचे करतात म्हणजे गणेश चतुर्थी आपले साधी संकष्टी चतुर्थीला आमच्याकडे नैवेद्याला मोदकच असतात. इथल्या गणपतीला पूर्णाच्या मोदकाचा नैवेद्य खूप आवडतो. अच्छा म्हणजे ते मोदक कसे करतात? असे ते जाड रवाळ कणिक दळून आणायची आणि हरभऱ्याच्या डाळीचं आपण पुरण करतो ना पुरणाच्या पोळीला तसं पुरण करायचं आणि वाफेवर ते उकडून करायचे. ते खायला अतिशय सुरेख लागतात. आणि असे गुळ खोबऱ्याचे करतो मोदक. पुन्हा खवा रवा त्याचे करतो मोदक. अच्छा म्हणजे मोदकाचे खूप प्रकार पुष्कळ आमच्याकडे. देव गणपती बाप्पाला मोदक आवडत असल्यामुळे आम्ही मोदक पुष्कळ वेळा करतो. आता हे झालं ना सारट. आता हे काढून गार करून घ्या. काढून घेऊ गार करून. आता करायला घ्यायचे मोदक. हो करून हे ठेवू इथे तुम्हाला जवळपास. हे असं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे ती पारी फुटत नाही. फुटत नाही बरोबर. असं चांगलं मळून घ्यायचं. उकड किती छान होते त्याच्यावरती खूप फरक पडतो ना मोदक कसा दिसतो. पीठ अगदी चांगलं बारीक यायला पाहिजे. थोडस तेलाचं बोट घ्यायचं आणि हे असं करायचं. अच्छा मध्ये भाऊ आपण नेहमी आपली मोदकाची बारी करतो तशी. फक्त ही खोलगट आहे का जास्त? खोल करायची. आता याच्यात सारण घाला. अच्छा एवढं असं खोलगट केलं ना. खोलगट घालू सारण. मला हे सारण नुसतं पण आवडतं. म्हणजे आता असे थोडेसे मोदक करून घेऊया आपण. ओके हे मोदक करून झालेत ना. आता हे वापरायचे का? वापरायचे. वा ते झाकण ठेवायचं त्याच्यात. हे किती वेळ वापरायचे? एक पाच मिनिट. पाच मिनिट मग वापरून आपण ते उकड शिजवूनच घेतली. बरोबर. सारण पण शिजवली त्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही. ओके. आणि मग तयार झाले की गरमा गरम खोडून तूप घालून खायचे. घालून खायचे. आम्ही मोदक तयार व्हायची वाट बघतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वरी तांदळाचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वरी तांदळाच्या पिठाची उकड, गूळ, खोबरं आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये ओलं खोबरं आणि गूळ घालून सारण एकजीव करून घ्यावं. हाताला तेल लावून वरी तांदळाच्या उकडीची पारी करून घ्यावी. त्यामध्ये खोबरं आणि गुळाचं सारण भरावं. मोदक पात्रामध्ये हे वरी तांदळाचे मोदक वाफवून घ्यावेत. काकू आम्ही सारे खवय्ये आणि झी मराठीच्या संपूर्ण टीम कडून तुमचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि एवढे छान पदार्थ करून दाखवलेत आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. धन्यवाद. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कळवा आणि त्याचबरोबर तुमच्या काही स्पेशल रेसिपीज असतील तर त्या सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. तिन्ही डिशेस तयार आहेत आणि आता सगळ्यात आवडता भाग टेस्टिंग. सुरू करू. ओके. त्याच्यावर भरपूर तूप घेऊन खा. वडी आणि हे हा प्रकार मी कधी खाल्ला नाही आजपर्यंत. तर ह्याच्यापासून सुरू करते. वा खरंच मस्त आहे. मी कधीच खाल्लं नव्हतं कुठे जाऊन. फक्त आमच्या मोरगावातच पदार्थ होतो. अरे वा बाकी कुठे होत. मला द्याचे फळ एक मी घरी जाऊन करून बघते. मोदक तर नेहमीप्रमाणे
मस्त खुशखुशीत झाले वडी. तिन्ही पदार्थ खूप छान झालेत. हे मी संपवणार आहे, पण आपला आजचा भाग सुद्धा इथेच संपलाय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. गणपती बाप्पाचं आगमन झालंय, आजूबाजूला मस्त सुंदर वातावरण आहे आणि आपली अष्टविनायक यात्रा सुरू आहेत. आणि आज आपण आलोय थेऊरला इथल्या पार्टिसिपंट कडून इथले काही खास पदार्थ शिकण्यासाठी. इथे गावात कोणाच्याच गरज गणपती बसत नाही, कारण स्वयंभू मूर्ती आहे आणि आपल्या देवारातलेच गणपतीची पूजा करतात. आणि कोण 5 दिवस कोण 11 दिवस नदीला नेऊन नुसतं पाणी शिंपलं परत मूर्ती घरी परत देवाऱ्यात ठेवतात. आणि मग ते 5-6 दिवस किंवा 11 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य घरी होतात.